तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता जंजिरा किल्ल्यावर जात आहे। अशा प्रकारे आपली बोट तिथे आलेली आहे। सेम असंच त्यामुळे आपण असं त्याच्यामध्ये खूप अजम्पशन लावू शकतो। मोठा शरफ दिसतो हाय मित्रांनो, आपण इथे दहा जंजिरा किल्ल्याला पाहायला सुरुवात केलेली आहे। वरती जरा त्यांच्या हिशोबात सांगितलं। हा इथे आणि ते मला वाटतं त्या लोकांनी ते काबीज अशा प्रकारे इथून माल्याचा तिकीट प्लीज नो हा सांग तू माहिती सांग। तर अशा प्रकारे इथून आपण बघू शकता आलेलं या प्रकारे आपण बोटीनं आलेलं होतो इथे आणि इथून असा खूप छान असा नजारा दिसतोय आपल्याला। चल साहिल पुढे जायचं आपल्याला जे की आपल्याला कलाल बांगडी टोप आत्ता बघूया आपण। आता आपण कलाल बांगडी जवळ पोहोचणार। जंजिरा किल्ल्यावर 1592 तोफ असल्याचा उल्लेख आहे। त्यातील सर्वात मोठी जे कलाल बांगडी, लांडा कासम व चावडी या तीन तोफा आपल्याला इथे पाहायला, इतरही तोफा आहेत त्यातील तीन महत्त्वाच्या तोफा म्हणजे या Thank you.
तिथे आपल्याला महाल दिसतोय. स्वच्छंदी थांब तसंच थांब. ओके, सर्वात जास्त व्हिडिओ तूच आला आहे, टेन्शन नको घेऊ. स्वच्छंदीच नाव घातलं आणि टी शर्ट मीच घातलं. अरे मी त्याला तेच बोललो, सर्वांना टी शर्ट आपला ग्रुप ओळखायला येतो त्यामुळे. येथे आपल्याला जंजिरा किल्ल्यावरील सर्वात मोठा तलाव दिसतोय आणि त्या तलावात असलेल्या छोट्या छोट्या फिश आपल्याला तिथे आपण दिसलेले आहे. आजूबाजूचा परिसर असा भन्नाट असा परिसर आपल्याला इथे दिसतोय. इथे फोटो काढत असताना लीला मॅडम विथ फोटोग्राफर माधव सर आणि सहकार्य करणारा कोरिओग्राफर सुहास. कुलदीप नाही कुछ तो था उसका नाम. YouTube चॅनल. या सत्य दाखवा कुछ तो नाम था उसका. सत्य दाखवा. 25 रुपये सत्य दाखवा. हे बघा 25 रुपये वसूल केले आणि सर्व गड किल्ल्यावर अस्वच्छता दिसत आहे. फक्त त्यातले 5 रुपये वसूल झालेले आहे, 20 वसूल होत नाही. आणि आपण अशा प्रकारे वरती किल्ल्याच्या टॉपला पण जंजिरा किल्ल्याचं दुर्दैव इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होऊ शकला नाही. दुर्दैवी किल्ला असं आपण या गड किल्ल्याला संबोधतो. साहिल इथे फोटो काढत असताना अरे थांब. अरे मी म्हणतो दुसरा माणूस आहे कोणतरी गडावर. आपल्याला जागोजागी तोफा दिसत आहे. खाली एक तलाव आहे, त्या साइडला आपल्याला गोड्या पाण्याचा तलाव दिसतो. मला दिसत नाही रे, मला दिसत नाही. कान जोडल्यानंतर ऐकायला येईल दिसणार कस. लॉजिक आहे. पोलीस स्टेशन चॅनल गोपाल सवळे ब्लॉग स्वच्छंदी. छत्रपती शिवाजी महाराज पाहुणे इथे आले येऊ नाही शकले ना, त्यामुळे त्यासाठी तर पद्मदुर्ग बांधला होता. पद्मदुर्ग अरे जाता येते ना तिथे. सकाळी जाऊन आलो आम्ही, पहिला तिकडेच जाऊन आलो नंतर इकडे आलो. बीचहून मुरुड बीच आहे ना, तिथून बोट पकडायची. हो आणि तो सर्वात मेन किल्ला आहे आपल्यासाठी. हो चलो चलो. हा येणार तुम्ही पण व्हिडिओ बघून घ्या. नाव टाकलं की तुम्ही पण येणार. फेमस होणार तुम्ही, काळजी नका करू. काळजी नका करू. नंबर ले लो, उनको लिंक भेज देना. सर्च करेंगे यूट्यूब पे फिर भी आएगा. स्वच्छंदी याद रखना. फेसबुक ला स्वच्छंदी बघा. स्वच्छंदी पेज दिसते. चलो. अरे काय तिथे तिथं हे थडगे समाध मस्त मस्त आहे. याची फिराय बोला जोकवर हसताना साहिल आणि समोर स्माईल देताना माधव दादा. गुड स्माईल. आणि फोटोग्राफर कोरिओग्राफर साहिल. चलो आता आपला नेक्स्ट स्पॉट कुठे आहे? पाण्यात मस्त जायचं ना. मसनात झाला टाइम घ्यायचं एवढा लवकर मसनात गेल्यावर बाकीचे किल्ले कधी बघायचे. परत मला नाही वाटत
ना हा मी पण मी पण नाही ना मी पद्मदूर साठी आलो स्पेशल नाही कारण की एक साहिल ने डायलॉग मारलाच ना माझ्यावर तुम्ही अगोदर चंजीराच केला ना म्हणे कारण की मी दुसऱ्याला सांगत होतो कारण की आपलेच लोक म्हटलं पद्मदूर जात नाही जंजीरा येतात ऑलरेडी मी स्वतः होतो त्यात नाही ऍक्च्युअली कसं होतं माहिती आहे का त्यात समोरच्याची पण चुकी नाही आता कसं तिथं कमीत कमी 10 लोक पाहिजेत आपल्याला बोट करायला नाही एकाला दोन जणाला नाही परवडत आणि त्यात आपण काय करतो दोघं तिघं येतो फॅसिलिटी कुठे दिलेली प्रोव्हाइड केलेले इव्हन गव्हर्नमेंटनं पण हे केलं पाहिजे की तिकडे जायला काहीतरी ठेवलं पाहिजे महत्व आहे ना तसं त्या किल्ल्याला पण महत्व द्या ना तिथं काय नसतं आपलेच लोक देत नाही ना गव्हर्नमेंटने पण थोडी हे करायला अशा प्रकारे मित्रांनो आमची गडावर चर्चा झालेली आहे ते चर्चा तुम्हाला मी येथे ऐकवलेली आहे तरी या चर्चेतून काहीतरी साध्य व्हावं हेच अपेक्षा जेणेकरून पद्मदुर्ग किल्ल्यावर जेवढे होईल तेवढे शक्य पब्लिक जाऊ येईल आणि तेथील इतिहास माहिती करून घेईल अशा प्रकारे मित्रांनो मी व माझ्या टीमने किल्ल्यावर जास्त वेळ न देता कारण की किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला ज्या बोटी असतात त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही 45 मिनिटमध्ये फक्त 45 मध्ये आपल्याला किल्ला बघायचा असतो माझ्या मागच्या साईडला दिसते तो त्या काळचा महाल होता जो की 5 मजले होता जेथे जंजिरा किल्ल्यावरतील तो सिद्धी राहत होता आणि त्याचे इतर कुटुंब हॅलो अच्छा कॉल करतो हाय गाइस आले सर्व मोबाईल मध्ये बघ असलेले आमचे माधव सर नाही बरोबर नाही कोरिओग्राफर सागर मार्ग नाही सर कुठे अरे पुष्पराज काढलेलं ना दुसरं आहे हा एंडिंग आता नाही अजून एक स्पॉट आहे नाही इथला हा ब्लॉग वेगवेगळे बनवणार पद्मदूर वेगळा आपला हा वेगवेगळे पोस्ट करायचे हो पब्लिकला एडच काढायचं म्हणजे तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आज पद्मदूर जंजिरा किल्ला पाहून पूर्ण झालेला आहे तर पद्मदूरचा पार्ट अगोदर मी यूट्यूबवर टाकलेला आहे आता जंजिराचा पार्ट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा